नमस्कार, मी डॉक्टर राजेश पाटील. आज जळगाव सकल मराठा समाजातर्फे या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. आताच आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आलेलो आहोत आणि माझं आपल्या माध्यमांच्या मार्फत एक संदेश आहे या राज्यकर्त्यांसाठी की गेल्या 2 वर्षापासून मराठा मोर्चे एवढे निघाले, अतिशय शांततेत निघाले, आदर्श मोर्चे निघाले, ज्याचं जगभरात कौतुक झालं. त्यानंतर मागच्या वर्षी मुंबईमध्ये एवढा प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात मोर्चा 9 ऑगस्टलाच होता. या 1 वर्षात बरेचसे जे आश्वासनं दिले होती सरकारने वसतिगृहाबद्दल असतील, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या 10 लाखाच्या त्या मदतीबद्दल असतील, यात कुठली अशी ठोस परिपूर्णता झाली नाही. आणि आरक्षणाबाबत तर कोर्टात विषय आहे असं सांगितलं गेलं. आता त्या ठिकाणी स्टाफ प्रोव्हिजन आणि असं सगळं झालेलं आहे. तर मला असं वाटतं की राज्यकर्त्यांनी मराठा समाजाचा अंत आता बघू नये. आतापर्यंत मराठा समाजाच्या संस्कृतीनुसार आणि शिवरायांच्या शिकवणीनुसार सर्व तरुण, सर्व मंडळी प्रक्षोभ आपापला सांभाळून आतापर्यंत शांततेच्या मार्गाने मार्गक्रमण करत होते आणि आपला निषेध नोंदवत होते. परंतु यापुढे मला असं वाटतं की हा मोर्चा अतिशय प्रक्षोभक होऊन महाराष्ट्रामध्ये देखील इतर राज्यांप्रमाणे अतिशय दारुण चित्र उभं राहू नये अशी भीती खरोखर वाटते आहे. कारण की ज्या ठिकाणी जास्त झळ पोचलेली आहे त्या ठिकाणी आपण बघतोच आहे की खूप मोठ्या प्रमाणात प्रक्षोभ होतो आहे आणि लोक आत्महत्या, जाळपोळ या प्रकारचे मार्ग अवलंबत आहेत. आणि त्यात पुन्हा पदाधिकारी जे आहेत, सरकारचे पदाधिकारी, मंत्री असतील, पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांचे जे प्रक्षोभक वक्तव्य येतात मधूनमधून, त्यामुळे देखील त्यात अजून भर पडते आहे. तर मला या माध्यमातून अशी विनंती यांना करावीशी वाटते की ताबडतोब यावरती टॉप प्रायोरिटीने या प्रश्नाला हाताळावे आणि लवकरात लवकर याच्यावरती जो निकाल असेल तो देण्यात यावा. म्हणजे अजून जीवितहानी आणि अजून जी सरकारी मालमत्तेची नासधूस आहे किंवा इतर लोकांना जी झळ याची पोचते ती पोचणार नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. 9 ऑगस्ट 2017 महाराष्ट्रामधल्या मराठ्यांनी आपल्याला आरक्षण हवं, शिष्यवृत्ती हवी व तरुण मुलांना व्यवसायासाठी कमी व्याजाचं कर्ज हवं या मागण्यांसाठी मोठा पहिला एल्गार मोर्चा काढला. त्यानंतर महाराष्ट्रामधल्या आदिवासी महाराष्ट्रामधल्या मराठ्यांनी 58 मुकमोर्चे काढले. पण महाराष्ट्राच्या या सरकारला शिवाजी महाराजांचं, शाहू महाराजांचं नाव घेता येतं पण इथल्या मराठ्यांना न्याय देता येत नाही. आणि म्हणून मागच्या महिन्यापासून महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ठिय्या आणि ठोक मोर्चा असं आंदोलन सुरू केलं. आश्वासनावर आश्वासनं द्यायचे आणि इथल्या मराठ्यांच्या तोंडाला पाणं पुसायचे हे जे महाराष्ट्र सरकार करत आहे त्याच्या विरोधामध्ये 9 ऑगस्ट 2018 या क्रांतीदिनी जसं महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामधल्या सर्व लोकांनी इंग्रजांना चले जाऊ म्हटलं होतं, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामधल्या या पेशवाई सरकारला, या सरकारनं जर इथल्या मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, त्यांच्या मुलांना कमी व्याजामध्ये कर्ज देत त्यांना नोकऱ्यांमध्ये घेतलं नाही तर त्यांनाही चले जाव आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी आज महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चानं हा एल्गार पुकारलेला आहे सर्व संघटनांच्या मदतीनं. आणि म्हणून आज या एल्गार मोर्चाचाच भाग म्हणत जळगावमधल्या सर्व मराठी तरुणांनी एका दिलानं अहिंसक पद्धतीनं लोकशाहीवरती विश्वास ठेवत हा इथे आंदोलन पुकारलेलं आहे. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आज आम्ही जळगाव बंद केलं आहे, कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे आणि रास्ता रोकोसुद्धा केलेला आहे. हेच आज आमचा हा इशारा आहे महाराष्ट्र सरकारला. आत्ता तरी समजून घ्या
अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि याची सर्व जबाबदारी 2014 इलेक्शनमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली नाही म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राहील. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या 29 मराठ्यांनी आरक्षणासाठी जे आत्मदान केलं, जो आत्मत्याग केला, ज्या आत्महत्या केल्या त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर 302 केसेस का दाखल करू नये हाही आमचा मागणी आहे. त्या सर्वांच्या कुटुंबांना 10 लाख रुपये देत नोकरीमध्ये सामील करून घ्यावं आणि सर्व मराठ्यांच्या मुलांना न्याय द्यावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होईल. हीच आमची इशारा या सरकारला आहे. एक मराठा. नमस्कार, मी वंदना भगवान पाटील, छावा संघटनेची उत्तर विभागीय अध्यक्ष बोलत आहे. आज सकल मराठा समाजाच्या वतीने मी आज आपल्यास सांगू इच्छिते, हे आंदोलन नुसतं जळगाव पुरतंच नाही तर आज विविध शहरांमध्ये महाराष्ट्र बंदची घोषणा पुकारलेली आहे. तसंच आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले, त्याच्यामध्ये आमच्या विविध ज्या मागण्या आहेत जे मराठा संघटनेविषयी 16% आरक्षण जे आम्ही मागतो आहे त्या संदर्भात आज हे आंदोलन छेडलेलं आहे. आम्ही आजपर्यंत जे 58 मूक मोर्चे काढलेले आहे त्याचाच आज आम्ही हा ठोक मराठा मोर्चाचं रूपांतर त्याच्यात झालेलं आहे. आज तुम्ही बघतायत पूर्ण जळगाव जिल्ह्यातले बाहेरचे लोक आलेले आहेत, ह्याच मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि आज आम्ही महाराष्ट्र बंदचा घोषणा केलेली आहे. तसंच आम्हाला मराठा समाजासाठी जागा मिळवून देणे, मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आरक्षणाची जी घोषणा केलेली होती ती त्यांनी अंमलात आणलेली नाही. त्यांचं आता असं म्हणणं आहे की तुमची कोर्टात केस चालू आहे, जोपर्यंत तिचा निकाल लागत नाही तोपर्यंत याचं काही डिसिजन होणार नाही. पण मला म्हणायचं आहे कोर्टात केस दाखल कोणी केलेली आहे ते पण तर तुम्हीच केली ना. तुमचं सरकार आल्यानंतर, तुम्ही तर आधी म्हटलं होतं की हे सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिला मुद्दा मराठा आरक्षण याचा ठेवू, पण त्यांनी तसं न करता कोर्टात केस दाखल केली आणि आमच्या तोंडाला त्यांनी पानं पुसली. शिवराय, मी मराठा ज्ञानेश्वर पाटील. आमचं एकच निवेदन सरकारला असेल, सरकारने जेव्हा आमचे काकासाहेब शिंदेंनी बलिदान दिलं त्याबद्दल सरकारने त्यांची माफी मागावी आणि ज्या ज्या आमच्या मराठा बांधवांवर केसेस टाकलेल्या आहेत मग ती कोणतीही केस असो सगळ्या केसेस सरकारने मागे घ्याव्यात. जर सरकार त्यामध्ये मागे घेण्यात एबल नसेल तर आंदोलन अजून तीव्र होईल आणि याची सर्वस्व जबाबदारी माननीय मुख्यमंत्री साहेबांची असेल आणि चंद्रकांत पाटील दादांची असेल. आणि मुख्यमंत्री साहेब एकच बोलले होते आषाढी एकादशीच्या वेळेस की मराठा साप सोडतात. अहो साहेब, माझा माय माझी बाप, माझ्या बांधवांचे माय माझ्या बांधवांचे बाप, सगळे मराठा तिथं एकादशीला जातात हो, पायीवारीला जातात. मग आम्ही आमच्या बापांना मारण्यासाठी साप सोडू का? तुमची कुठली विचारसरणी? आणि चंद्रकांत पाटीलसुद्धा त्यांना प्रोत्साहन देतात आणि दुसरा तिसरा मंत्री त्यांना कोणी मिळत नाही. जळगावचं इलेक्शन लागलं तेव्हा सगळे इकडे प्रचारला, मराठ्यांची दखल कोणी घ्यायला तयार नाही. मग मराठ्यांनी जायचं कोणाकडं? त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या सगळ्या मान्य करायला पाहिजे. आणि मेन म्हणजे ज्याच्या ज्याच्यावर केसेस लादलेले आहेत, मी परत परत एकच मुद्दा सांगतोय, सगळ्या माझ्या बांधवांना केसेसपासून बाहेर करावं, हीच माझी एक महत्त्वाची मागणी असेल जळगाव मराठा समाजात मार्फत. बाकी दुसरं आम्हाला काही नाही. आणि आरक्षण 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 मिळायलाच पाहिजे. 72,000 नोकऱ्या आहेत, त्याच्यापैकी 16% म्हणजे 12,000 जवळपास जागा ज्या असतील त्या तुम्ही रिक्त सोडा, नाही तर आरक्षण मिळाल्यानंतर लावा, हीच आमची मुख्य मागणी असेल.